नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10। आजचा विषय हा नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे, त्यामुळे मी जे बोलणार आहे ते महानगरपालिका आरोग्य विभाग ह्या संदर्भात बोलणार आहे। पुण्यातील जे काही सर्व दवाखाने आहेत ते सर्व एका अर्थाने महानगरपालिकेने जे नियम लावून दिलेले आहेत दवाखान्यासाठी त्याच्या अंतर्गत येतात। साधारणतः महानगरपालिका 3 महिन्यात एकदा सर्व हे दवाखान्यांना एका अर्थाने त्यांची परीक्षा घेत असतात, त्यांचे सगळे व्यवस्थित ते नियम पाळतात का हे बघत असतात। एका सर्वेक्षणामध्ये असं लक्षात आलेलं आहे की भारतभर, पण पुण्याचा आपण विषय घेऊया की पुण्यात सुद्धा साधारणतः हे सर्व दवाखाने, छोटे मोठे सरकारी हे सगळे दवाखाने जे काय ऑपरेशन्स करतात नागरिकांचे, वेगवेगळे जे काही ऑपरेशन्स होतात त्यातले 50% ऑपरेशन, ह्या ऑपरेशनची गरजच नाहीये असं एका सर्वेमध्ये लक्षात आलेलं आहे। आपण त्यावरच बोलणार आहे की याच्यावर काय तोडगा आहे, हे कसं टाळता येईल आणि असं होऊ नये। नुसतं जर एखादं ऑपरेशन गरज नसताना होत असेल याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीच्या शरीराचे हानी तर होते, चिरफाड होतेच, त्याचबरोबर त्या व्यक्तीचं आर्थिक नुकसानही होत आहे। लोकांचं असंही म्हणणं आहे की हे जे डॉक्टर्स वगैरे आहे तर एका अर्थानं ते नागरिकांचे पैसा लुबाडतायत, त्यांच्या शरीराशी खेळतायत, तर हे खूप अयोग्य आहे। याच्यावर आजचा हा जो सगळा व्हिडिओ आहे त्यामुळं कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10। तर मित्रांनो, जसं मी सांगितलं की आरोग्याशी संबंध असल्यामुळे आणि आरोग्य विभाग महानगरपालिका, तर आरोग्य विभाग प्रमुख जे आहे ते आहेत भगवान पवार। मी डॉक्टर भगवान पवार, आरोग्य प्रमुख म्हणून पुणे महानगरपालिकेत कार्यरत आहे। त्यानंतर खालचे जे अधिकारी आहेत, मेडिकल ऑफिसर ज्यांना म्हणतो आपण, त्याच्यामध्ये कल्पना बळीवंत मॅडम येतात। नमस्कार, मी डॉक्टर कल्पना संजय बळीवंत, मी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यामध्ये सहाय्यक आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत आहे। त्यानंतर देवकर सर येतात। नमस्कार, मी डॉक्टर देवकर सूर्यकांत, सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका। त्यानंतर नाईक मॅडम येतात, वैशाली जाधव मॅडम येतात, वावरे साहेब येतात। तर हे सगळे लोक महानगरपालिकेतर्फे ह्या सर्व दवाखाने जे पुण्यातले आहेत त्यांच्यावर ते नियम सर्व पाळतात का नाही याच्यावर ते लक्ष ठेवून असतात। पण जसं मी म्हणलंय की एका सर्वेमध्ये असं लक्षात आलेलं आहे, तर ह्या सर्वेचा आधार घेऊन TV10 असं ठरवलेलं आहे की पुण्यातील सर्व दवाखाने मध्ये ते जाणार आणि ही गोष्ट खरी आहे का काय याच्यावर आमचा सर्वे होणार आहे। आमचा अगदी प्रामाणिक, पारदर्शक, ओपनली हा सर्वे करणार आहे आणि मागही केलेला आहे। TV10ची विश्वासार्हता मागच्या एका वर्षामध्ये एवढी वाढलेली आहे की नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे वेगवेगळ्या विभागाच्या आमच्याकडे येत असतात। यावेळी आम्ही आरोग्य विषयी जे काय तक्रारी आहेत त्याचं सगळं संकलन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या तक्रारी ह्या खऱ्या किती आणि खोट्या किती हे बघण्यासाठी आम्ही बऱ्याच दवाखान्यात जाणार आहोत। या संदर्भात महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या बऱ्याच अधिकाऱ्यांशी, म्हणजे अगदी भगवान पवार साहेबांशी बोलल्यानंतर आम्हाला त्यांचं पूर्ण सहकार्य मिळणार आहे असं त्या सर्व अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तर वेगवेगळे विभाग आहेत, यामध्ये दवाखान्यांना लायसन्स देणं हा विभाग आहे, तो नाईक मॅडमकडे येतो। त्यानंतर सोनोग्राफी ही योग्य पद्धतीनं त्याचा वापर केला जातो का नाही हा विभाग त्याच्यामध्ये येतो। तो विभाग आत्ता तरी सध्या देवकर साहेबांकडे आहे। या पद्धतीनं आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं या तक्रारी किती खऱ्या किती खोट्या हे जे पडताळणी करणार आहे। वेगवेगळे पुण्यातले विभाग आहेत, मी मागेही तुम्हाला सांगितलंय की पुणे पूर्ण हे 15 वॉर्डमध्ये विभागलं गेलेलं आहे। 5 झोन आहेत, प्रत्येक झोनला 3 वॉर्ड, अशा प्रकारे 15 वॉर्डमध्ये विभागलेलं आहे। तर आम्ही जसे आम्हाला तक्रारी आले, जास्त कुठल्या तक्रारी आल्या असेल तर त्याप्रमाणे आम्ही ते सगळे सर्वे करणार आहे। असं लक्षात आलेलं आहे की पुण्यातील मेन जो पुणे आहे त्याच्यामध्ये या तक्रारी त्या मनाने कमी आहेत, पण पुण्याच्या पेरिफेरीला, उदाहरणार्थ चंदननगर असेल, वाघोली, हडपसर वगैरे ह्या एरियामध्ये आमच्याकडे खूप तक्रारी आलेल्या आहेत।
काय होतं मित्रांनो की हे दवाखाने जे आहेत म्हणजे जे खास करून जे प्रायव्हेट दवाखाने आहेत त्यांना असं गोंडस नाव दिलं जातं. श्रद्धा हॉस्पिटल, जसं प्रसूती हॉस्पिटल, जसं प्रकृती हॉस्पिटल, म्हणजे नावं वेगवेगळी फार गोंडस दिली जातात. पण त्याच्यामध्ये ज्यासाठी ते दवाखाना आहे ते काम केलं जातं का नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यांची महानगरपालिकेच्या पद्धतीप्रमाणे ते त्याच्याकडे जे सर्वेला जातात तर ह्या सर्वेचं आम्ही जमल्यास चित्रीकरण करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर मित्रांनो, इथून पुढे हे सगळं आरोग्य विभागाची जे आहे हे जे सगळ्या म्हणजे जसं अतिक्रमण आपण केलं होतं तसं आता आरोग्य विभागाचे आम्ही दवाखान्याचे जे काय तक्रारी आलेत त्याचं चित्रीकरण तुमच्या पुढे मांडणार आहोत. तुमच्या सुद्धा आरोग्यविषयी कुठल्याही जर तक्रार असेल तर आम्हाला खालील कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही द्या. माझा नंबरही मी खाली शेअर केलेला आहे. तुम्ही कधीही आम्हाला व्हॉट्सअप किंवा फोन करून आम्हाला सांगू शकता. त्या तक्रारीच्या आधारावर आम्ही त्या तक्रारी खऱ्या आहे का खोट्या आहे याची पूर्ण पडताळणी करणार आहोत. तुम्हाला मी हेही सांगतो की तुमचे नाव हे गुप्त ठेवलं जाईल आणि त्याबरोबर मी तुम्हाला हेही सांगतो की चुकीला माफी नाही. जर तुम्ही चूक करत असाल तर ते दवाखान्याकडनं असू दे किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं असू दे. कारण त्याही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत की बऱ्याच अधिकारी दवाखान्याचे जे इरेग्युलरिटी आहेत ते पैसे घेऊन त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, त्यांचा रिपोर्ट वरपर्यंत पोहोचवत नाहीत. बऱ्याच अधिकाऱ्यांची नावासहित आणि पुराव्यासहित आमच्याकडं सर्व गोष्टी आलेल्या आहेत. तरी पण आमचं म्हणणं असं आहे की जसं मी अतिक्रमणच्या बाबतीत म्हटलं होतं की कुणाचं घर पाडणं हा TV10चा कधी उद्देश नव्हता, पण त्याचबरोबर नियम जास्त तोडणं आणि ज्याचा नियम तोडल्याचा नागरिकांना जर त्रास होत असेल, विशेष करून आरोग्य विभागाच्या बाबतीत जर तुम्ही नियम जे केलेले आहेत ते नियम तोडल्यामुळं नागरिकांचं आरोग्याला धोका पोहोचू शकतो, त्यांचं आर्थिक नुकसान होतं, हे TV10 खपवून घेणार नाही. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब.